प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी। हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देशपातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी। 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जेई अँड नीट 2 वर्षांसाठी। पुढा इथं 11वीची पहिली बॅच 26 एप्रिल 2022 पासून। आता विचार कसला करताय, त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात आम्ही नाही। परफेक्ट अकॅडमी, तळमजला हॉटेल यशधरा, कुडाळ। रस्त्यालगतची चोरीला गेलेली साईडपट्टी पालकमंत्री खासदार आमदारांना दिसत नाही, मात्र अंध अपंग बांधवांना ती दिसते अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्ते सुनील पेडणेकर यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। पाहूया साईड पट्ट्यांची इनसाईड स्टोरी। सुरुवातीला कोकणसात लाईव्हचं मी अभिनंदन करतो, त्याचा आभार मानतो की अशा ज्वलंत प्रश्नाबद्दल आज हा विषय जनतेसमोर घेऊन जाण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला। सुदैवाने गेल्या 10 वर्षापूर्वीपासून असे प्रश्न वृत्तपत्रात वाचायला मिळायचे, परंतु अलीकडे अशा भ्रष्टाचाराबद्दल कुठलंही वृत्तपत्र आवाज उठवायला तयार नाही, ते काम कोकण सात लाईव्हच्या माध्यमातून सुरू आहे। आता जो प्रश्न त्यांनी मांडला आहे साईड पट्ट्यांचा, तर आम्ही गेली 10 वर्ष ह्या साईड पट्ट्यांच्या बाबत प्रश्न उपस्थित करत आहोत, उपोषण करत आहोत, आंदोलन करत आहोत, परंतु दुर्दैवाने या विषयावर लक्ष देण्यासाठी इथल्या खासदारांना, इथल्या आमदारांना, इथल्या पालकमंत्र्यांना गेल्या 10 वर्षात लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही। म्हणून रस्त्यालगतच्या साईड पट्ट्या चोरी होतात, मी असं का म्हणतो की ती जागेवर बिल झालेलं असतं साईड पट्टीचं, मग साईड पट्ट्याचं बिल जर झालं तर साईड पट्ट्या कोणी चोरून नेल्या? आणि रस्त्यावरून आपल्या जिल्ह्याचे दौरे करणारे पालकमंत्री असोत, इथले खासदार असोत, इथले आमदार असोत, यांना ह्या साईड पट्ट्या चोरीला गेल्यात ह्या दिसल्या नाहीत, परंतु ह्या जिल्ह्यातल्या माझ्या अंध बांधवांना, ज्यांना डोळ्याने दिसत नाही, माझ्या अपंगांना, ज्यांना जर चालता येत नाही, जे मुकबधीर आहेत, त्यांना त्या साईड पट्ट्यात चोरीला गेल्या आहेत हे ह्या 10 वर्षापासून दिसत आहेत। परंतु गेल्या 10 वर्षात आम्ही आवाज उठवतो आहे, आपल्याकडे आंदोलनं करतो आहे, परंतु ती आंदोलनं चिरडण्याचं काम इथल्या राजकीय व्यासपीठावर जोरदारपणे सुरू आहे। मुळातच एक ग्रस्त साईड पट्टी असल्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडला। आमचे मित्र संदीप कुडतळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं। दुर्दैवाने भरधाव वेगाने जर त्या मागून गाडी आली असती तर त्या ग्रस्ता जीव वाचला असता का, नुसती कल्पना करा। आणि असे अपघात घडत असताना, माणसं रस्त्यात अपघातात मरत असताना, आमच्याच संघटनेचा, दिव्यांग संघटनेचा एक अंध साईड पट्टी नसल्यामुळे 2 वर्षापूर्वी एसटीच्या जगाखाली गेला आणि तो मृत्यूमुखी पडला, त्याचं कुटुंब कसं जगतं आहे हे सुद्धा बघायला प्रशासनाला, आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना वेळ नाही। आणि दुसऱ्या बाजूने हे दिव्यांग लोक उपोषणाला बसले की त्यांची चेष्टा करायला सुरुवात। अरे तुम्ही त्यांची चेष्टा करताय, ज्यांना डोळ्याने दिसत नाही ते आपल्या हक्कासाठी, आपल्या नाही हक्कासाठी म्हणतायत, त्यांच्यावर चेष्टा करायची, यांना सुनील पेडणेकरने बसवलं आहे। अरे सुनील पेडणेकरला 2 डोळे आहेत, पंचेंद्रिय आहेत, जे अंध आपला हक्क मागतायत, न्याय मागतायत, आज डोळस माणूस, एक चांगले LIC चे अधिकारी, हे सायकोलॉजी करतात ते पडले, मग डोळस माणसांची अवस्था अशी असेल तर त्या अंध दिव्यांग लोकांची अवस्था काय असेल रस्त्यावर चालताना, याचा साधा विचार करा। मला तर असं सर म्हणायचं आहे, इथले स्थानिक आमदार, इथले पालकमंत्री, इथले खासदार आणि जे जे कोण लोकप्रतिनिधी लोकांचं प्रतिनिधित्व करत आहेत ते खऱ्या अर्थाने अंध झालेले आहेत, कारण त्यांना त्या साईडच्या साईड पट्ट्या ह्या करत नाही आहेत। आणि साईड पट्ट्यांमुळे अनेक तरुण दुचाकीस्वर असतील, सायकलस्वर असतील, मृत्यूमुखी पडत आहेत रस्त्यावर, परंतु त्याची कारणं शोधण्यात यांना वेळ नाही आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे अधिकारी हे आज मुजरे झालेले आहेत। ह्या जिल्ह्यातला भ्रष्टाचाराचा विचार केला, अधिकाऱ्यांची हिंमत का वाढली? कारण इथल्या आमदारांचा, इथल्या पालकमंत्र्यांचा, इथल्या खासदारांचा त्यांच्यावर वचक नाही असा माझा थेट आरोप आहे। मी पण नगरसेवक होतो, मी सुद्धा लोकांचं स्थानिक पातळीवर प्रतिनिधित्व केलं, परंतु सभागृहामध्ये प्रत्येक विषयावर आवाज उठवला। हे जे विधिमंडळात आपण आमदार पाठवतो,
संसदेत खासदार बनवतो, हे मंत्री बनवतो, या मंत्र्यांचं काम काय इथे फिरून फक्त बॅगा घेऊन जायचंच काम आहे का? कदाचित त्यांना राग वाटेल, राग येईल, हा माझा प्रश्न नाही. ह्या जिल्ह्यातल्या तमाम सामान्य घटकांचा हा विषय आहे, त्यांचा तो आवाज आहे आणि तो आवाज या तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून जनतेपर्यंत मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. 4-2 पैसे आणायचे, काही लोकांच्या भ्रष्टाचार गेले पाहिजे, तोंडावर मारायचे आणि या विषय दाबून ठेवायचे. अरे कोणाचा तरी जीव गेला, तो कोणाचा तरी आहे, कोणाचा भाऊ आहे, त्या कुटुंबातला कोण सदस्य आहे, त्या कुटुंबातला कुटुंब प्रमुख आहे, त्याचं कुटुंब उघड्यावर पडलं आहे, अशा अनेक निराधार महिला आज त्या शासनाच्या हजार मानधनावर जगत आहेत. कशामुळे? ह्यांच्या सिस्टममुळे. अपघातात गेलेली माणसं आहेत, त्यांच्या बायका, त्यांची मुलं निराधार का जगतायत याचा कधी खोलात जाऊन विचार केला? हे आम्ही आपण आमदार निवडून देतो आहे, आपण इथले खासदार निवडून देतो आहे, इथले जे जे लोकप्रतिनिधी स्थानिक पातळीवर आपण निवडून देतो आहे, कधी ह्या ज्वलंत प्रश्नावर एकत्र येऊन विचार केला? भ्रष्टाचार वाढण्यास कारणीभूत कोण असतील तर अधिकाऱ्यांवर वचक ठेवता न आलेली ही लोकप्रतिनिधी मंडळी आहेत आणि अंध वस्त आहेत. उपचाराला लाज वाटली पाहिजे. आपल्या मतदारसंघातले दिव्यांग हे आपल्या हक्कासाठी एका सरकारी कार्यालयासमोर 3-3 दिवस कडक उन्हात उपोषणाला बसतात, याची लाज देखील या आमदार खासदारांना वाटत नसेल तर या खुर्चीवर बसण्याचा याला नैतिक अधिकार नाही, असं इथे मी ठामपणे सांगू इच्छितो. कधीतरी स्वतःच्या कुटुंबातला कोणीतरी रस्त्यावर असा अपघातात गेला तर त्याचं गांभीर्य प्रत्येकाला कळतं, दुसऱ्याच्या घरातला गेला त्याचं गांभीर्य कळत नाही. मित्रांनो, ही आग भ्रष्टाचाराची आहे. आज दुसऱ्याच्या घरात लागली ती तुमच्या आमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. ह्या जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसं मरत आहेत, परंतु ही माणसं मरणारा जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करायला आपण निवडून दिलेले आमदार, खासदार, पालकमंत्री हे करूच शकत नाहीत. मुळात पालकमंत्री यांचा व्यवसाय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कंस्ट्रक्शन ठेकेदारी लाईनमधून आलेले पालकमंत्री आहेत. त्या पालकमंत्री या लोकांना पाठीस घालतायत असा आमचा छेड आरोप आहे. या जिल्ह्यातला एकही असा रस्ता दाखवा, दो रस्ता कमीच कमी 10 वर्ष टिकतोय, कमीच कमी 5 वर्ष टिकतोय, वर्ष दीड वर्ष झाला की रस्ता खराब. अरे पैसा कोणाचा आहे? तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जनतेच्या कष्टाच्या घामाच्या पैशातून आम्ही जो वस्तूकर भरतोय, सरकारचे टॅक्स भरतोय, त्या टॅक्समधला पैसा हा विकास कामासाठी आणला जातोय आणि दुसऱ्या बाजूने तो लुटून घालून जातोय, परंतु इथल्या त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी आपण निवडून दिलेले आमदार, खासदार, मंत्री हे यावर लक्ष द्यायला तयार नसतील तर दिव्यांग संघटनेलाच रस्त्यावर उतरून यांच्याविरोधात आंदोलन करावी लागतील. आता यापुढे मी सांगेन, बांधकाम विभागातील एक अधिकारी दिव्यांग कडकडीत उन्हात उपोषणाला बसले आहेत, त्यांच्याबद्दल काय शब्द वापरतायत? भिकारणे बसले आहेत उपोषणाला. दिव्यांगांना भिकारणे म्हणण्याची हिंमत, लाज खाऊन पैशाचा मात चढलेले अधिकारी या ठिकाणी बोलायला लागले असतील आणि इथले स्थानिक आमदार असे प्रकार घडत असून गप्प बसत असतील तर दिव्यांग संघटनांना देखील या आमदारांची जागा दाखवून देण्यासाठी रस्त्यावर उतरावंच लागेल, हे त्यांनी ध्यानात ठेवावं या माध्यमातून मी सांगू इच्छितो. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना येत्या काळात दिव्यांग संघटना वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून जाब विचारेल, कारण आता थंड राहण्याची वेळ आली नाही. कोरोना काळात 2 वर्ष लोक थंड होते, परिस्थितीवर मात करणे उभे होते, परंतु आज लोकांना सगळं कळून चुकलं आहे. कोरोनाचा फायदा कोणी घेतला असेल तर अधिकाऱ्यांनी घेतला. चांदा ते बांदा योजनेतून आलेला पैसा कुठे गेला? करा चौकशी. आपत्कालीन योजनेतून खर्च पडला पैसा कुठे गेला? केला चौकशी. पर्यटनाच्या माध्यमातून आलेला पैसा कुठे गेला? करा चौकशी. इथे आजी माझी पालकमंत्री बोलत असतील, आम्ही 1 करोड रुपये या जिल्ह्यात आणले, गेले कुठे? कुठे खर्च पडले? कोणाच्या घरात गेले? याच्या जर चौकशा झाल्या तर ज्यांनी पैसे आणले ते कुठे गेले हे जनतेला सांगायची वेळ पडणार नाही. निवडणुका आल्यानंतर राजकीय व्यासपीठावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे, एकमेकांचं राजकीय अस्तित्व, दहशत ह्या विषयावर बोलणारे, आज सामाजिक दहशत
अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे आज रस्त्यावर लोक मरत आहेत सामाजिक दहशतीमुळे. त्यावर बोलायला इथल्या आजी माजी पालकमंत्र्यांना आमदारांना वेळ नाही. दुर्दैवाने सांगावं लागतंय, लाईव्ह सिंधूच्या माध्यमातून हे प्रश्न आज जनता दरबार येत आहेत. नाही तर असे प्रश्न दडपण्यासाठी सुद्धा एक यंत्रणा या जिल्ह्यात कार्यरत आहे. आम्ही 25-30 वर्ष सामाजिक राजकीयात काम केलं आहे, परंतु असे प्रकार कधीच बघितले नाही. सावंतवाडीत गेल्या 10-15 वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम म्हणा, जिल्हा परिषद म्हणा, इतर बांधकाम व्यवसाय म्हणा, यात चालणारे भ्रष्टाचार लोकांसमोर आणले जाणारी यंत्रणा होती. आता जर कोकणसात लाईव्ह सोडलं किंवा एखादा छोटासा इलेक्ट्रॉनिक मीडिया सोडला तर हे भ्रष्टाचार कुठल्याच प्रसिद्ध माध्यमांसमोर येताना दिसत नाहीत. आणि दुर्दैवाने ही प्रसिद्ध माध्यमं हे काम करत नसल्याने हे जे अधिकारी जिल्ह्यात मुजोर झाले आहेत त्याचं कारणच ते आहे. त्यामुळे माझं प्रसिद्धी माध्यमांना हात जोडून विनंती आहे, आता जागे व्हा. लोकांचे जीव जातात, कधीतरी प्रसिद्धी माध्यमांचा एखादा पत्रकार यांच्या चुकीमुळे मृत्युमुखी पडला तर मग कळेल आपल्या चुकीचे परिणाम आपल्यालाच कसे भोगावे लागतील. तेव्हा मी त्यांना हात जोडून विनंती करतो, आता तरी प्रसिद्धी माध्यमांनी ह्या विषयावर जोर उठून जे अधिकारी मुजोर झाले आहेत, जे अधिकारी शासनात निधी हडप करत आहेत, जे पैशाच्या जोरावर यंत्रणा विकत घेत आहेत, त्यांची जागा दाखवण्याची आज या ठिकाणी वेळ आलेली आहे. मला कोकण लाईव्हने मुद्दे मांडण्याची संधी दिली, त्यामुळे त्यांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद महाराष्ट्र. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.